गिरीश महाजन का करत काय काली डोको वरती पाय मनोरमने गिरीश महाजन हाय हाय मनोरमने गिरीश महाजन हाय हाय दाता भाऊ तू मागे वळो हम तुम्हारे साथ है दाता भाऊ तू मागे वळो हम तुम्हारे साथ है मनोरमने गिरीश महाजन हाय हाय मनोरमने गिरीश महाजन हाय हाय गिरीश महाजनचं करायचं काय खाली डोकावरती पाय गिरीश महाजनांचा मनोरम्य गिरीश महाजन हाय हाय मनोरम्य गिरीश महाजन हाय हाय अरे जळगाव जिल्ह्याचे पनोती कोण गिरीश महाजन गिरीश महाजन जळगाव जिल्ह्याचे पनोती कोण गिरीश महाजन गिरीश महाजन गिरीश महाजन गिरीश महाजन गिरीश महाजन गिरीश मुर्दाबाद मुर्दाबाद गिरीश महाजन मुर्दाबाद 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 किरण पेटणार नाही ते अरे नुसतं हे इकडचं इकडचं पेटो आपण दोन घेणं दोन काड्या घेत आहेत ग्राम विकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी काल आमचे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ लोकनेते यांच्यावर जे बेताल व्यक्त केलं त्याबद्दल आम्ही गिरीश महाजनचा तीव्र शब्दात निषेध करतो. गिरीश महाजनला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर आव्हान देतो की नाथाभाऊंची बायपास झाली की नाही झाली यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जाऊन आपलं सरकार आहे सरकारमध्ये आपली कुवत असेल चौकशी करण्याची आणि चौकशी लावण्याची तर त्यांनी ते चौकशी करून सिद्ध करावं की नाथाभाऊचं ऑपरेशन झालं नाही एक वा नोटीस दिल्यामुळे नाथाभाऊ ढोंग करताय असं बेताल वक्त आहे आणि बदनामी करणारे गिरीश भाऊ आपली जर सत्ता आहे आणि आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यावर विश्वास नसेल तर आपल्याला या सरकारमध्ये राहण्याचा कुठला अधिकार नाही कारण आपण मुख्यमंत्र्यांनी एअर अँब्युलन्सची व्यवस्था करून खडसे साहेबांना बॉम्बेमधील त्यांनी ॲडमिट करून दिलं आणि गिरीश भाऊ त्या राज्यात मुख्यमंत्र्याच्या हिच्यामध्ये मंत्री म्हणून काम करत आहे जर मुख्यमंत्री आणि इतर मंत्री नाथाभाऊंची चौकशी करताय आणि चौकशीची माहिती तब्येतीची माहिती घेऊन सांग बोलताय परंतु गिरीश महाजन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवत नसेल तर आपल्याला सरकारमध्ये राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहे जनतेच्या फार मोठ्या समस्या आहे त्या समस्या सोडण्यासाठी गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्याकडे लक्ष द्यावं अन्यथा या आता तर आम्ही त्यांच्या फोटोला काडे पासले यापुढे जळगाव जिल्हा बंदी करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी तीव्र शब्दात गिरीश भाऊचा निषेध करतो की ते यमुनेच्या काठावर बसून त्यांनी हवेत गोळीबार करूनही आणि नाथाभाऊवर कुठल्या बेताल व्यक्त करूनही त्यांच्या सरकारकडे आम्ही जाहीर आव्हान देतो. एक राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्षा नात्यानं चॅलेंज त्यांनी आमचं चॅलेंज स्वीकारावं की खरंच नाथाभाऊंची खरडाई झाली की नाही झाली कारण ह्या आजार असा होता की कमीत कमी 7 ते 8 लाख खातून एखादी व्यक्तीच ह्या आजारातून बरे होते आणि नाथाभाऊला आई मुक्ताईचा रथ असल्यामुळे सर्व 40 वर्ष त्यांनी जनतेचे कामं केले त्या जनतेच्या कामाच्यामुळे आज नाथाभाऊला जनतेच्या शोधामुळे आज त्या आजारातून बरे झाले. आम्ही सर्व गिरीश महाजन यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांनी आमचं चॅलेंज स्वीकारव आणि चौकशी लावाय. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.